सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. बेकायदा गौण खनिज लुटणाऱ्या ठेकेदारावर पलूस तहसीलदार मेहरबान का वंचित बहुजन आघाडी. पलूस तालुक्यात बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन करणाऱ्या मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर व सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर पलूस तहसीलदार मेहरबान का असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर व सोना इन्फ्रा या कंपन्यांनी पलूस तालुक्यात गौण खनिजाचे बेकायदा उत्खनन केले आहे. मेघा कंपनीला 4000 ब्रासची परवानगी दिलेली होती. त्यांनी तब्बल 13467 ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करत तब्बल 9427 अतिरिक्त गौण खनिजावर टल्ला मारला आहे. सोना इन्फ्रा या कंपनीला 500 ब्रासची परवानगी असताना त्यांनी 562 ब्रास उत्खनन केले आहे. सोनाई कंपनीने 62 ब्रास अतिरिक्त उत्खनन केले आहे. बेकायदा उत्खनन करणाऱ्या या कंपन्यांच्या विरोधात वारंवार वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. वंचित आघाडीने यांच्यावर कारवाई करण्यासाठी पलूस तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले, पण तहसीलदारांनी दखल घेतली नाही. सदर कंपन्यांना नोटीस पाठवून तुमच्यावर कारवाई का करू नये असा केवळ खुलासा मागवण्यात आला आहे. मेघा इंजिनिअरिंग या कंपनीने 9467 ब्रॉस अतिरिक्त उत्खनन केले आहे. त्यांना 5 पटाच्या नियमानुसार 1,93,000 दंड होतो, पण तहसीलदारांनी केवळ 37 लाखाच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. या कंपन्यांना खुलेआम गौण खनिज लुटत असताना प्रशासन त्यांच्यावर का कारवाई करत नाही? पलूस तहसीलदार या लुटारू कंपन्यांच्यावर मेहरबान झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत असा सवाल वंचित बहुजन आघाडीने केला आहे. पलूस तालुक्यातील मौजे बांबोडे आणि मौजे मोरारे या दोन गावामध्ये महसूल कार्यालय, तहसीलदार कार्यालय पलूस यांनी गौण खनिज उत्खनन म्हणजे मुरुम उत्खननासाठी दिलेल्या परवान्यामध्ये परवाने 1000 ब्रासचे आणि त्याच्या 10 ते 20 पटीनं प्रत्यक्ष उत्खनन झालेल्याचा प्रकार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्यानं ह्या प्रशासनाच्या कानावरती त्यांच्या नजरेसमोर आणून दिला जात आहे आणि त्याच्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी पाठीमागच्या महिन्यात देखील वंचित बहुजन आघाडीचे पलूस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी ठिय्या प्रकारचं आंदोलन मांडले केलेलं होतं. परंतु एकंदरीत इथली अवस्था जर बघितली तर कुंपणच शेत खातं अशा प्रकारची काही अवस्था पलूस तालुक्यातील महसुलाची दिसून येत आहे की एकाच गटामध्ये वारंवार परवाने देत असताना मुळात येथील मंडल अधिकारी आणि तलाठी यांनी पहिले उत्खनन किती झालेलं आहे याची चौकशी केल्यानंतरच पुढील उत्खननाचे पंचनामे करून त्यासंदर्भात परवानगी देणे आवश्यक होतं. मात्र अशी कुठलीही पंचनामे केल्याचे दिसून येत नाही. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीनं पाठपुरावा केल्यानंतर झालेल्या उत्खननाचे पंचनामे केलेले आहेत, मात्र ते देखील उत्खनन 1000 ब्रासचं असताना 100 ब्रासचे कुठच्या कुठच्या ठिकाणी पंचनामे दिसत येत आहेत. त्यामध्ये सुद्धा संबंधित कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम या महसूल प्रशासनानं केलेलं आहे. तर यामध्ये शासनाच्या 1,00,00,000 रुपयांच्या महसुलाचं नुकसान येथील प्रशासकीय अधिकारी कर्मचारी हे संगनमतानं करून संबंधित ठेकेदारांना आणि कंपनींना पाठीशी घालण्याचा प्रकार या ठिकाणी दिसून आलेला आहे आणि ह्याच्या निषेधार्थ यावरती संबंधित दोषींच्यावर कारवाई व्हावी, शासकीय महसुलाचं नुकसान होऊ नये आणि झालेल्या प्रकाराची 5 पटीनं दंडात्मक वसुली करण्यात येण्याबरोबरच जे दोषी तलाठी आणि मंडल अधिकारी आहेत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. त्याच पद्धतीनं जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत सांगली जिल्ह्यामध्ये संबंधित ठेकेदारांची जिथं जिथं कामं सुरू आहेत ती कामं त्वरित बंद करण्यात यावी या मागण्यांच्यासाठी वंचित बहुजन आघाडी पलूस तालुक्याच्या वतीनं आज आमरण उपोषण करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत संबंधितावर योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण कुठंही स्थगित केलं जाणार नाही. ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल.
देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।